नमस्कार मंडळी, मी आहे मसल रायडर आणि या चॅनल वर तुमचं परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। व्हिडिओच्या टायटल वर तुम्ही ओळखलंच असेल आपण कुठे चाललोय। वाजले आहेत सकाळचे 4 एक्झॅक्टली, चार, यस एक्झॅक्टली 4 वाजले। सगळं लगेज बाहेर आलेलं आहे, टँक बॅग, सॅडल बॅग, जी छोटीशी एक बॅग आहे ती ऑलरेडी माउंट केली आहे, रायडिंग पॅन्ट्स, आपले रायडिंग गिअर्स आहेत, सगळे रायडिंग गिअर्स बाहेर आलेले आहेत। जस्ट आता आपण रेडी होऊ, बॅग्स लावू आणि मग डायरेक्ट तुम्हाला बाईक वर भेटू। गाड़ी ऑल सेट है, ये आमचे स्पेयर शूज, बोथ सैडल बैग्स एंड द टैंक बैग। बसता येईल तुला सैडल बैग्स वर ना? परफेक्ट, चलो चढता उतरताना थोडं इशू आहे बट ठीक आहे। हाँ ठीक है, चल। जय श्री राम, जय बजरंग बली, लेट्स गो। बरेच दिवसांपासून स्वप्न बघत होतो आपण या राईडचं, फायनली निघालेलो आहोत आपण चेंबूरवरनं। वाजले आहेत 4:50 AM इन द मॉर्निंग। मी ऑलमोस्ट 3 वाजतापासून उठलेलो आहे आणि नाही झोपलो तर नव्हतोच। चलो बाप्पा येतो, चलो 3 वाजल्यापासून मी तयारीच करतोय। आपलं आजचं लोकेशन आहे डायरेक्ट उदयपूर, ट्राय करणार आहोत आपण उदयपूरला जायला। मी माझ्या वाईफसोबत आहे, सगळे बॅग्स बिग्स सेट केलेले आहेत बाईकवर, ट्रिप मीटर सेट केले 0, 6 लिटर पेट्रोल भरलं आहे, गुजरात बॉर्डरला फुल करू आपण पेट्रोल। उदयपूर कैसे जाने का? उदयपूर कैसे जाने का? उदयपुर कैसा जाने का रास्ता बताओ सर। हम लोग इतना लॉन्ग जा रहे हैं। आता अक्षय भेटला है आम्हाला, हा पण येणार होता ऍक्च्युअली उदयपुर पर्यंत, सुट्टी नाही ऑफिसला सांगून कॅन्सल केलं त्यांनी। आता आलाय पाठी आमच्यावर, थोडा येईल वसई विरार पर्यंत आणि मन जाईल घरी। अजून आम्ही फाउंटनला पण नाही पोहोचलोय, 5:46 झालेले आहेत, ह्यानीच 15 मिनिटं वेस्ट केली आमची इकडे उभं राहून। फायनली NH 48 स्टार्ट झालेलं आहे, ट्रक ट्रॅफिक पण स्टार्ट झालेलं आहे त्याचबरोबर, आणि हवेत अशी थोडीशी थंड आलंय आता, प्लेझंट वाटतंय मस्त। सकाळी उकडत होतं, जाम उकडत होतं जेव्हा लगेज लावत होतो बॅग्स बाईकवर, बेकार उकडत होतं। आता मस्त थोडं प्लेझंट वाटतंय, हवेमध्ये थोडा गारवा आलेला आहे। फर्स्ट टोल प्लाझा आलेला आहे, फर्स्ट टोल प्लाझा, ओके। 60 किलोमीटर्स कवर झालेले आहेत आपले, 60-65 किलोमीटर्स कवर झालेले आहेत। चलने का ना उदयपुर? चल ब्रो मिलते हैं। चल ब्रो मिलते हैं, चलो बाय, मिलते हैं। यस यस, चल बाय, चलो बाय। तुम लोग भी आराम से जाओ, चल। चलो अक्षय को कर दिया बाय बाय, तो इथूनच टर्न मारून परत घरी जाईल, बिचाराला सुट्टी मिळाली नाही म्हणून येऊ नाही शकला। अँड नाव द रिअल राईड स्टार्ट्स। अजून अंधारच आहे, वाजले आहेत 6:30 झालेत, 6:20। आपण आता एक्झॅक्टली 1.5 तासानंतर थांबणार आहोत 95 किलोमीटर्स क्रॉस झाल्यावर फॉर अ प्रॉपर ब्रेकफास्ट ब्रेक, सो लेट्स गो। सूर्य थोडा थोडा उगवायला लागलेला आहे, थोडी थोडी किरणं दिसायला लागलेली आहेत, थोडा उजेड पडायला लागलेला आहे आणि वी हॅव कवर्ड आवर फर्स्ट 100 किलोमीटर्स ऑफ दिस राईड।
सो पहिले 100 किलोमीटर झालेले आहेत आपले, स्टील अप्रॉक्सिमेटली 650 किलोमीटर्स टू गो. सो फार सो गुड, हॅविंग फन. कॅमेरामध्ये कितपत दिसत आहे माहीत नाही, फुल फॉग झालं आहे पुढे, फुल फॉग. आणि बऱ्यापैकी 30 वाजते आता, बऱ्यापैकी. अप्रॉक्सिमेटली 7 वाजलेले आहेत आता. आजच्या दिवसाचा दुसरा टोल प्लाझा आलेला आहे, दुसरा टोल प्लाझा. महाराष्ट्र गुजरात चेकपोस्ट आलेला आहे जवळ, 2 मिनिटात आय गेस. वरती आत्ताच बोर्ड बघितला चेकपोस्टचा, 7:11 आणि प्रॉपर थंडी आहे आत्ता इकडे. मस्त झालं आहे क्लायमेट, होपफुली हे असंच राहील. ते तर नाही राहणार आहे. महाराष्ट्र चेकपोस्ट अहेड 200 मीटर, RTO चेकपोस्ट गुजरात. केम छो मजामा, वेलकम टू गुजरात. चला फर्स्ट फ्युअल ब्रेक. इधर से है क्या जगह का कुडून होती. अरे पेट्रोल भरायचं होतं. अरे अच्छा, मला वाटलं इकडे. कितना है पेट्रोल, कितना है? 93. वाह. अबे डीजल लेवे तो हे पेट्रोल लेवे. 97. ज़्यादा खुशी हो गई थी मेरे को 93 देख के. वापी चे जस्ट आधी थांबलो होतो पेट्रोल भरायला. यस हो. 8 वाजलेले आहेत, 8:30 थांबू, 8:30-9 नाश्त्याला. चलो लेट्स गो. सकाळपासून ना पूर्ण फॉगच आहे. अजून सूर्य प्रॉपर असा उगवताना दिसत नाही आम्हाला. उजेड झालेला आहे पण तरी अजून असा प्रॉपर सूर्योदय असा दिसला नाही आहे. येस, आत्ता पहिलं सूर्याचं दर्शन झालं आहे आणि ते सुद्धा बघा तो क्लाउड्सच्या मध्ये, क्लाउड्स आणि फॉगच्या मध्ये. आपण वापी क्रॉस करतोय आता, झालेले आहेत 169 किलोमीटर्स, 170 किलोमीटर्स झालेले आहेत घरापासनं. सो फार सो गुड, पंप्ड, फुली पंप्ड अँड फुली एक्साइटेड. खूप विंडी आहे ना, त्यामुळे जास्त थंडी वाजते इकडे. आजच्या दिवसाचा 3रा टोल, टोलचं नाव नाही आहे, काय माहिती काय टोलचं नाव नाही आहे. 200 किलोमीटर कम्प्लिटेड, 8:18 आणि स्टील दी फॉग कंटिन्यूज. थंडी ऑन पॉइंट, परफेक्ट वेदर, टोटली प्लेझंट. रोड्स आत्तापर्यंत आहेत 80% ठीक आहेत. मध्येच कधीतरी मोठा खड्डा विड्डा येतो किंवा ब्रिजचे जे अलाइनमेंट्स आहेत, ब्रिजचे पॅचेस आहेत, ते थोडे आहेत पॅचवर्कवाले. बट सो फार सो गुड. वलसाड आहे 8 किलोमीटर्स आय गेस, बघितली नाही, पाटीवरतून गेली पटकन. हा मोस्टली इंडस्ट्रियल एरिया असा वाटतोय, इथे असे सगळ्या टाईपचे असे वास येत आहेत, फॅक्टरीज आहेत. आजच्या दिवसाचा 4था टोल प्लाझा. बेकार वाजले आहेत अप्रॉक्सिमेटली 8:30. नाश्त्यासाठी फर्स्ट ब्रेक घेतोय आम्ही. वापी वगैरे सगळं क्रॉस केलेलं आहे, एक्झॅक्ट लोकेशन आत्ता नाही माहिती आम्हाला, ते बघतो मॅपवर आणि सांगतो अपडेट. सो फार सो गुड. 230-240 किलोमीटर कव्हर केलेले.
चाणी ओरियो फाइस्टर फर्स्ट टाइम वेरी गुड कॉम्बो थैंक यू ब्रो डूबू का मी डूबू मी तुला डूबे तिकडूनच नाश्ता झालेला आहे वाजले आहेत 9:30 अप्रॉक्सिमेटली अर्धा तासाचा ब्रेक झाला साईडला पण ना शुगर केन भरपूर दिसतोय हे सगळे शुगर केनचे मळे आहेत आय गेस हा होपफुली असे दिसायला तरी असेच वाटतात जे आपल्याला आपल्या देशावरच्या साईडला बघायला मिळतात महाराष्ट्रामध्ये तशा टाईपचे बघायला मिळतात आजच्या दिवसाचा 5वा टोल प्लाझा वी हॅव कवर्ड अराउंड 290 किलोमीटर्स 10:30 वाजलेत आणि आता मात्र गरम होईल लागलेलं आहे उकडायला लागलं आहे माझी फोनची बॅटरी पण ड्रेन झाली होती सो पॉवर बँकला लावलेलं आहे चार्जर आणि मॅप अगेन स्टार्ट झालेलं आहे स्टार्ट केलेलं आहे आता डायरेक्ट आपण सुरतमध्येच थांबू 2 तास आहे इकडून 114 किलोमीटर 2 तास म्हणजे 11:30, 12:30, 12:30 म्हणजे तो जेवायचा ब्रेक होऊन जाईल ऑलमोस्ट बेस्ट आहे सकाळी जी मजा येत होती ना ती जरा गरमीमुळे डायल्यूट होते पण नो प्रॉब्लेम वी आर कीपिंग आवर सेल्फ मोटिवेटेड आणि कसं आहे ना रोड स्ट्रेट 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 असल्यामुळे आणि रोडवर काहीच नाही दिसत आजूबाजूला नेचर वगैरे काही नाही फक्त ट्रक त्यामुळे ते थोडं असं वाटतं की डेजावू वाटायला लागतं ते डेजावू असं वाटतं अरे अभी तो गया था ने फिर से आ गया अंकलेश्वरचा फाटा आहे म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी या साईडला आतमध्ये त्या साईडला आय गेस असं बघितलं होतं असं मॅपवर निसुट तसं की अंकलेश्वरवरनं स्टॅच्यू ऑफ युनिटीचा फाटा आहे म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी समवेअर टुवर्ड्स दी ईस्ट साईड असेल या साईड या इकडून ईस्ट साईडला आहे हा आपला 6वा टोल प्लाझा आहे आजचा इकडे काय नाव वगैरे लिहिलं आहे का टोल प्लाझावर म्हणजे आपल्याला कळेल आपण एक्झॅक्टली कुठे आहोत मॅपवर तर असं काही देत नाही आहेत हाच आहे का हाच ब्रिज आहे वाटतं त्यांच्या व्लॉगमध्ये बघितला होता आय मीन बरेच लोकांच्या व्लॉगमध्ये बघितला होता या रूटवरनं ज्यांनी ट्रॅव्हल केलं आहे त्यांनी नर्मदा नदीवरचा ब्रिज इफ आय एम नॉट रॉंग दिस इज द सेम ब्रिज येस दिस इज इट मगाचपासून दिसत आहेत मला हे म्हणजे असे वारकरी टाईप वगैरे नाही काय म्हणतो आपण आता पदयात्रा करणारे चालत जाणारे आय गेस कुठल्या तरी स्पिरिच्युअल कॉजसाठी देवाच्या हे भक्तीसाठी वगैरे चालत जातात मगाचपासून दिसत आहेत ही यांची पालखी आहे पालखी कुठल्या तरी देवीचं होतं तिकडे आता दिसलं नाही एवढं बघा ना एवढ्या उन्हात म्हणजे आपण इकडे बाईकवर बसून नुसते हा हू करतो बोलतं की अरे ऊन लागतं आहे गरम होतं आहे सकाळच्यापेक्षा टेम्परेचर वाढलेलं आहे आणि हे लोक काय माहिती किती एक तास चालत असतील हे लोक सकाळपासून हा आहे आजचा 7वा टोल भर दीजिए फुल कर दीजिए करायला थांबलो होतो तर पेट्रोल तर भरून झालं इकडे एक मॉल दिसला तर बघूया इकडे जेवण होऊ शकतं का लेट्स सी 1:30 एकला थांबलो होतो आपण एकला थांबलो आम्ही 5 मिनिटात निघू आता वडोदरामध्ये आहोत आणि
अजून किती वेळ दाखवतोय, 6 तास, अप्रॉक्सिमेटली 6 तास. चलो खाऊया आणि मग परत ऑन रोड लागूया. सो आता आपलं लंच झालेलं आहे, ऑलमोस्ट 2 वाजायला आलेले आहेत. बराच वेळ झाला आपला ब्रेक, हा मोठा ब्रेक झाला. आजचं सकाळपासूनचं 8वं टोल गेट. आता इकडून राईट आहे, झालं मुंबई अहमदाबाद हायवेला टाटा बाय बाय केलं. मी तेच बोलतोय, अजून संपत नाही. मला वाटलं घेऊन चालला आता अहमदाबादलाच. आता सिंगल लेन रोड चालू होईल कदाचित, माहीत नाही, बघायला लागेल. गुजरात स्टेट हायवे 83 आता असा सिंगल लेन रोड दाखवतो आहे. लेट्स सी कुठपर्यंत आहे असा. बराच किलोमीटर झाले, असा स्ट्रेट मस्त रोड लागलेला आहे. आपण नॉर्थ टुवर्ड्स नॉर्थ जातो आहे कंटिन्युअसली. साईडला अशी शेतं मळे दिसत आहेत, आय एम नॉट शुअर कसले आहेत, पण लहानपणी ना जॉग्रफी लेसनमध्ये ना हे श्रब आहे ना हे छोटंसं, हे मला असं वाटतं आहे की टोबॅकोचं आहे. हे मी असं बघितल्यासारखं मला वाटतं आहे की हे टोबॅकोचं प्लांट आहे. फार्मिंग वेगळे वेगळे स्पीशीज बघायला मिळतात, वेगळे वेगळे काय माहिती आहे, भले माहीत नाहीतर पालेभाजी निघायची. मागचा 1 तास झाला, 1 तास. रस्ता खूप बेकार आहे, खूप बेकार, म्हणजे एवढे पॅचवर्क आहेत ना रस्त्यावर, बापरे. गाडी 1 मिनटं पण स्टेबल नाही राहत, नुसती बघा हलती आहे, अरे बापरे, आणि अचानक पॅचवर्क येतं. एक 20 मिनटाचा मस्त ब्रेक घेतला, छास प्यायला, छास चहा, मस्त बॅक ऑन दी रोड. आता फायनल एकच स्टॉप होईल बॉर्डर क्रॉस करणे के पहिले, एक बार ब्रेक, मस्त व्यापारी जैसा दिमाग लगा के पेट्रोल भर देंगे टाकी फुल अगेन 96 रुपीज का, और फिर आगे जाएंगे. लास्ट स्टॉप बिफोर क्रॉसिंग राजस्थान गुजरात बॉर्डर, पेट्रोल फुल केलेलं आहे, टाकी फुल केलेली आहे. व्यापाऱ्याचं डोकं वापरून टाकी फुल केलेली आहे. आणि क्लाउड्स बघ ना, कलर बघ क्लाउड्सचा, ऑरेंज झाला आहे. ते काहीतरी असतं ना स्वीट खायचं, असं केस असतात सुतरफेणी, तसं दिसते ते बघून तेच गेलं. ऑरेंज फ्लेवरची नागपूरवाली, 125 किलोमीटर आहे अजून. आता नो स्टॉप, डायरेक्ट अभी हॉटेल में जाने के बाद रुकेंगे. आप बने रहिए, आपको बहुत कुछ दिखाना है अभी तक. मेमोरी कार्ड फुल हो गया था तो चेंज करने के लिए वो भी टाइम मिल गया मेरे को. चला निगुया, ऑल सेट, लेट्स गो. स्वागतम, बॉर्डर क्रॉस झाली, थर्ड सेक्शन है स्टार्टेड. काय रोड आहे, पूर्ण घाट आहे, घाटात 3 लेनचा रस्ता आहे कंटिन्युअस, ते सुद्धा उदयपूर इज स्टील 49 मिनिट्स 50 मिनिट्स, 36 किलोमीटर्स बाकी आहेत. आणि हाय खाडीवर टॉक डॅम, एवढं चिली वेदर झालंय ना, एवढं थंड वाटतंय, एवढं थंड म्हणजे आता मला असं वाटतंय की अरे थांबतो आता. 40 किलोमीटर जे पण आहेत, 30-40 किलोमीटर, बस मला थर्मल लायनर घालायचे आहेत, एवढं थंड झालंय. सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत उदयपूरला. 15 तास लागले आपल्याला पोहोचायला, बट इट वॉज 1 हेल ऑफ अ जर्नी. खूप एन्जॉय केलं राईड, आणि फायनली आपण हॉटेल रॉयल डिझायरमध्ये आलेलो आहोत. ही आपली रूम आहे, जस्ट अ क्विक वॉक अराउंड.
आणि आपली बाईक इकडेच पार्क केली आपण खाली. होपफुली तुम्हाला व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर डू हिट दी लाईक बटन, डू सबस्क्राईब टू दी चॅनल, आणि ह्याच्यानंतरचे व्हिडिओज बघायला विसरू नका. आणि व्हिडिओज येतील लवकरच चॅनलवर याच्यानंतरचे. पण आता आपण पूर्ण उदयपूर फिरणार आहोत. काही प्लेसेस आहेत जे व्हिजिट करायचे आहेत, मस्त इंटरेस्टिंग व्लॉग्स बनवणार आहोत. सो डू हिट दी सबस्क्राईब बटन अँड आय विल सी यू गाईज इन नेक्स्ट व्लॉग. पुन्हा भेटूया पुढच्या वेळेला. तोपर्यंत राईड सेफ अँड ड्राईव्ह सेफ. बाय बाय.